पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पिंपरी आणि निगडी पोलिसांनी जम्बो कारवाई करत तब्बल 25 पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे. यावेळी 3 अल्पवयीन मुलांना देखील चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं असून 20 लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आला आहे. पिंपरी पोलिसांनी विविध गुन्ह्यातील 14 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकली, कार, मोबाईल फोन, घड्याळ, गावठी कट्टा आणि देशी बनावटीचं पिस्टल असा एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे जबरी चोरीचे 5, सोनसाखळी चोरीचा 1, घरपोळीचे 5, वाहन चोरीचे 5, आर्म ऍक्टचे 2 असे एकूण 18 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पहिले हा रॉबरीचा गुन्हा होता. 392 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि गुन्ह्यामध्ये फिर्यादीमध्ये 4 आरोपींनी हा गुन्हा केल्याचा उल्लेख होता. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे याच्यामध्ये पहिले आयुब नझीर शेख वय 23 आणि मस्तान अहमद कुरेशी वय 23 या दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांच्या इंट्रॉगेशनमध्ये अजून काही आरोपीचे नावं निष्पन्न झाले आणि या गुन्ह्यामध्ये टोटल 10 आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. म्हणून हा रॉबरीचा गुन्हा त्याच्यामध्ये डेकर्टीचं कलम लावण्यात आलेलं आहे, 395 कलम लावण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि 3 आरोपी फरार आहेत. निगडी पोलिसांनी 10 आरोपींना खून, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारख्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. तसेच 3 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून 6,16,600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे 7 पोलीस ठाण्यातील एकूण 21 गुन्हे उघडकीस आले आहेत.